विविध मोबाईल ऍपच्या माध्यमातून सहज कर्ज उपलब्ध होत असल्याचे प्रमाण हे वाढले, त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इशारा दिलाय. काही मिनिटात कर्ज देण्याच्या ऍपवरून कर्ज घेऊ नये असं आरबीआयने म्हटलंय. तुम्ही कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला 30-50% व्याजदर लागू शकतो, तुमची फसवणूक होऊ शकते, त्यामुळे हे कर्ज घेऊ नये असं आरबीआयने स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यात येते. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा 2,000 रुपयांचा हप्ता म्हणजेच वार्षिक 6,000 रुपयांची एकूण आर्थिक मदत मिळते. लाभार्थ्यांना आतापर्यंत 13 हप्त्यांचे पैसे मिळाले असून आता सर्वांना 14व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांना 14वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाने इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड वापरण्याचे नियम बदलले आहेत. आतापर्यंत फक्त 5% TCS ग्राहकांना भरावा लागत होता. नवीन नियमानुसार आता डेबिट आणि फॉरेन्स कार्डवर ही 20% TCS भरावं लागणार आहे. क्रेडिट कार्डने शॉपिंग, हॉटेल बुकिंगवर 20% TCS भरावं लागेल. हे नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे. सशस्त्र सीमा बलात 914 जागांसाठी भरती निघाली आहे. 5 विविध पदांसाठी ही पदभरती होणार आहे. भरतीची संपूर्ण माहिती सशस्त्र सीमा बलाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. अमेझॉनने मोठी घोषणा केली. अमेझॉन भारतातील मोठी गुंतवणूक करणार आहे. यामुळे दरवर्षी 1,32,000 नोकऱ्या निर्माण होतील. क्लाउड सेवांसाठी ग्राहकांची वाढती मागणी ही पूर्ण करण्यासाठी कंपनी ही गुंतवणूक करते. मुंबईसह राज्यातील शिक्षण अधिकारावरून विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या वाढत्या तक्रारींची दखल राज्य बाल हक्क आयोगाने घेतली असून शिक्षण अधिकाराच्या अनुषंगाने होणाऱ्या प्रवेशाच्या फेऱ्या वाढण्याची सूचना राज्य बाल हक्क आयोगाने शिक्षण विभागाला केली आहे. 11वीच्या प्रवेशावेळीच आधार जोडणी करावी अशी मागणी करण्यात आली. राज्यात तांत्रिक विसंगतीमुळे सुमारे 3 लाख विद्यार्थ्यांची आधार जोडणी झालेली नाही. 11वीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आधार जोडणी अभावी ग्राह्य धरले जात नाही, त्यातून शिक्षकांच्या संख्येवर परिणाम होतो. त्यामुळे सरकारने 11वी प्रवेशावेळीच आधारची नोंदणी केल्यास नंतर जोडण्याची आवश्यकता भासणार नाही. महारेराने रिअल इस्टेट एजंटसाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा असे स्वरूप निर्धारित केले, त्यामुळे त्यांना देखील आता परीक्षा द्याव्या लागणार आहेत. रिअल इस्टेट एजंट हा घर, प्लॉट वा फ्लॅट अशा प्रकारच्या खरेदी विक्री व्यवहारातील महत्त्वाचा घटक आहे. या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेट एजंटच्या कार्यपद्धतीमध्ये सुसंगता यावी, खरेदी विक्रीचे व्यवहारासंबंधी संपूर्ण कायदेशीर माहिती असायला हवी, या सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदव्युत्तर पदवीसाठी क्रेडिट सिस्टीम लवकरच लागू होणार आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि PhD अभ्यासक्रमाबाबत निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयाची राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी 10 दिवसात अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. केंद्र सरकारने नॅशनल फॅमिली बोनिफिट स्कीम नावाची योजना सुरू केली आहे. त्यानुसार घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास केंद्र सरकारतर्फे अशा कुटुंबांना 20,000 रुपयांची मदत केली जाणार आहे. नैसर्गिक अथवा अपघाती अशा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तरी ही मदत मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या MyGovernment.India या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. किरकोळ महागाई दर 4.7% वर आल्यानंतर मोठा दिलासा मिळणार आहे. साबण, तेल, पेस्ट यासारख्या दैनंदिन व्यापाराच्या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. बड्या FMCG कंपन्यांच्या CEO तसे संकेत दिले. त्यांनी म्हटले आहे, तृणधान्य आणि खाद्यतेलाच्या कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यामुळे त्यांच्या कमाईत वाढ झाली. त्याचे फायदे ग्राहकापर्यंत पोहोचवले जातात. केंद्र सरकारच्या CEIR पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर हरवलेल्या चोरलेल्या स्मार्टफोनचे ट्रॅकिंग करता येणार आहे. या यंत्रणेची चाचणीची सुरुवात झाली आहे. आता देशभरातील मोबाईल धारकांना त्याचा फायदा होईल. CEIR पोर्टलवरून लॉग इन करून तुम्हाला हरवलेला मोबाईल ब्लॉक करता येईल, पण त्यासाठी FIR कॉपी आणि मोबाईलचा तपशील द्यावा लागेल. सोने हॉलमार्किंगचा नवीन नियम आता लागू करण्यात आलाय. घरातील सोन्याचे दागिने हॉलमार्क नसतील तर त्यांची विक्री आता करता येणार नाही. घरातील जुन्या दागिन्यांवर हॉलमार्क नव्हताच, त्यामुळे गरजेच्या वेळी ही दागिने कशी विक्री करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. हा नियम अनिवार्य आहे, त्यामुळे घरात पडून असलेल्या विना हॉलमार्क दागिन्यांची विक्री आता करता येणार नाही आणि नवीन सोने खरेदी करताना एक्सचेंज सुद्धा करता येणार नाही. ब्लॅकस्टोन समर्थित नेक्सस सिलेक्ट ट्रस्टच्या IPO शेअर बाजारात फटका बसलाय. स्टॉक एक्सचेंजमध्ये IPO सुरुवात निराशाजनक झाली आहे. IPO सूची स्टॉक एक्सचेंजवर 103 रुपयांच्या किमतीत झाली आहे, जी 100 रुपये प्रति शेअरच्या इश्यू किमतीपेक्षा फक्त 3% जास्त आहे.
शेअर बाजारात आज सकारात्मक सुरुवात झाली आहे. बीएसई सेन्सेक्स 150 अंकाच्या 361,600 वर पोहोचला होता. निफ्टीही 18,150 वर गेला होता. बाजारातील वाढीचे कारण जागतिक संकेत आहे. मोटोरोला कंपनी 1 जून रोजी नवीन फोल्डिंग फ्लिप स्मार्टफोन लॉन्च करते. कंपनीने या फोनचे फीचर्स आणि किंमत किती असेल याबाबत माहिती दिलेली नाहीये. येत्या काही दिवसांमध्ये ती माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. रिअलमी कंपनीने नार्झो N53 हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. हा कंपनीचा सर्वात स्लिम फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. रिअलमी नार्झो N53 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत ही 8,999 रुपये एवढी. नोकिया मोबाईल कंपनीने दोन मोबाईल लॉन्च केलेत. नोकिया 105 आणि नोकिया 106 अशी या नवीन फोनची नावं आहेत. नोकियाच्या या दोन्ही फोन्समध्ये UPI फीचर आहे, ज्याच्या मदतीने युजर स्मार्टफोनप्रमाणेच UPI पेमेंट करू शकतील. सॅमसंग लवकरच आपला नवीन F सिरीज मधील स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. सॅमसंग गॅलॅक्सी F54 5G असं या मॉडेलचं नाव असून याची एंट्री लवकरच भारतात होऊ शकते. BSNL ने OTT रिचार्ज प्लॅन लॉन्च केलाय. या नवीन रिचार्जला सिनेमा प्लस रिचार्ज प्लॅन असंही नाव देण्यात आलंय. या प्लॅनमुळे ग्राहकांना आता एकाच रिचार्जमध्ये एकापेक्षा जास्त OTT ॲप्स वापरता येणार आहेत. देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल 5G सह सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शहर आणि प्रमुख ग्रामीण भाग व्यापण्यासाठी तयार असल्याची माहिती कंपनीने दिली. तमिळनाडूमध्ये त्यांच्या 5G नेटवर्कमधील ग्राहकांच्या संख्येनं 20 लाखांचा टप्पाही ओरंडला. देशात हायस्पीड नेटवर्क सुरू करणारी ही पहिली कंपनी असल्याचा दावा भारती एअरटेलने केला. अमेझॉनची ऑनलाईन शॉपिंग महागणार आहे, कारण कंपनीने आपली सेलर फी, कमिशन चार्जेस आणि प्रॉडक्ट रिटर्न फी या किमतीत वाढ केली आहे. वेबसाईटवर असलेल्या विक्रेत्यांकडून मिळणारी कमिशन आणि फी ही अमेझॉनच्या कमाईचा एक स्रोत आहे. ही फी वाढल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढणार आहे. 1 जून पासून हा बदल होणार आहे.